पालघर जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे। आज धामणी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाचे पात्र पूर्णपणे भरले आहे, त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे 1.5 मीटरने उघडून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे। त्यामुळे धारणी धरणातून 27,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले असल्यामुळे सूर्या नदीला खूप मोठा पूर आला आहे। तसेच धामणी धरणाखाली असलेले कवडास धरण ही ओसंडून वाहत आहे। कवडास धरणातून 68,510 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे, त्यामुळे प्रशासनाने नदी परिसरात येणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। 27 जुलै धरण क्षेत्रामध्ये 228 मिलीमीटर पर्यंत पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत 2,631 मिलीमीटर पाऊस झाला आहे। यापूर्वी 14 जुलैलाच धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं। सूर्या नदीला पूर आल्याने नदी काठच्या वेती, वरोती, वाघाडी, कासा, चारोटी, गोळ, पेठ, मसाड, नानिवली, आंबेदे या गावांना व आजूबाजूच्या पाड्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नदी किनाऱ्यावरती शेतीकाम किंवा मासे पकडण्यासाठी जाऊ नये असंही म्हसूर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे।